सन्नतियों। जय भीम, मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाइव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। विद्यार्थी दहावी पास झाला की डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न उराशी बाळगतो आणि त्याचे पालक तर मुलगा आठवीत असला की तो स्वप्न पाहतो व तसे प्रयत्न करतो। मुलाला उच्च व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्नशील असतो, मुलाचे भवितव्य घडविण्याचे प्रयत्न करतो, मग त्याच्या शिक्षणासाठी वाटेल ते करून पैसा खर्चून खाजगी शिकवणी सुद्धा लावतो। परंतु आता हे खाजगी शिकवणारे शिक्षक याच मानसिकतेला लुटण्याचे काम करीत आहेत। 20 वर्षापूर्वी बायोलॉजी शिकवण्यासाठी चौगुले सर, केमिस्ट्रीसाठी राठोड सर, फिजिक्ससाठी सय्यद सर यांनी खाजगी शिकवण्या सुरू करून विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला आकार देण्याचे काम सुरू केले। परंतु आज तो धंदा करून बसले आहे। चौगुले सरांचे तर आता IIB रूपांतर झाले आहे। IIB ने नाव उज्ज्वल केले। महाराष्ट्रातून विद्यार्थी शिक्षणासाठी येथे दाखल होत आहेत। मग त्यांनी लातूरला आपले पाय पसरले। मग काय, लातूर येथील RCC नेही नांदेडमध्ये पाय पसरले। या वादात विद्यार्थ्यांनी पालकांची कुचंबना वाढत गेली। RCC व IIB च्या स्पर्धा वाढत गेल्या। 2000 विद्यार्थ्यांना मोफत शिकवणीचे आमिष पुढे आले तर शिष्यवृत्तीच्या नावाने आमिष वाढले। जर वर्षाकाठी 2000 विद्यार्थ्यांची फीस माफ होत असेल तर यांचा एवढा अवाढव्य पसारा, मोठमोठ्या इमारती, 50 ते 60 कर्मचारी यांचा खर्च भागविण्यासाठी किती रक्कम गोळा करावी लागत असेल याचा विचार न केलेला बरा। बरं, मग त्यांच्याकडे किती 1000 विद्यार्थी असतील याची कल्पनाच करावी। त्यातही वेगवेगळ्या पद्धतीने फी आकारली जाते। एवढा प्रपंच एवढ्यासाठीच की आताच नीटचा निकाल लागला आहे। यामध्ये शेकडो विद्यार्थी पात्र ठरले आहेत। यामध्ये अनिरुद्ध डाखोरे या विद्यार्थ्याने 720 पैकी 710, अथर्व वटमवार याने 720 पैकी 705, ओंकार काबरा याने 720 पैकी 700 व श्रेया आरू हिने 720 पैकी 696 मार्क घेऊन राज्यात टॉपर झाले आहेत। त्यांचे अभिनंदनच आहे। परंतु हे तीनही विद्यार्थी 2 खाजगी शिकवण्यामध्ये कसे शिकत असतील हा प्रश्न पडला आहे। IIB व RCC या संस्थेमध्ये PCB म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी हे विषय शिकवले जातात। यासाठी विद्यार्थ्यांना 6 ते 7 तास लागतात। मग 2 संस्थेमध्ये हे शिकत असतील तर त्यांना 12 ते 15 तास लागतात। मग ते इतर कामे किती तासात करत असतील हा संशोधनाचा विषय आहे। IIB ने तर वृत्तपत्रात जाहिरात दिली आहे की वरील विद्यार्थी त्यांच्याकडे शिकवणी घेत असल्यामुळे टॉप आले आहेत, तर RCC नेही वृत्त प्रकाशित करून आपल्याकडेच PCB चे शिक्षण घेतल्याचे दावा केला आहे। ते एवढ्यावरच न थांबता विद्यार्थ्यांची साक्षीदार करून त्यांचे मतही मांडले आहे। सर्व प्रकार पाहता पालकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे। एवढेच पाहता सम्यक न्यूज लाइव्ह। बातमी पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राइब करा।